सोलापूर जिल्हा माहेश्वरी महिला संघटनेच्या वतीनं आयोजित उद्योग मेळाव्यास शहरवासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय. प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही सोलापूर जिल्हा माहेश्वरी महिला संघटनाद्वारे 3 दिवसीय उद्योग मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या उद्योग मेळाव्याचं उद्घाटन शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख अस्मिता गायकवाड तसंच इनरव्हील क्लब प्रगती मंडळच्या पूर्व अध्यक्षा ताराजी चांडक यांच्या हस्ते करण्यात आलं. या प्रसंगी पुष्पा बिहाणी, अंजली बलदवा, प्रतिभा कलंत्री, निर्मला बलदवा, मीना राठी, पद्मा भुतडा यांच्यासह सोलापूर जिल्हा माहेश्वरी महिला संघटनच्या पदाधिकारी आणि सदस्यांची उपस्थिती होती. हा उद्योग मेळावा 3 दिवसासाठी असून सकाळी 10 ते रात्री 9 पर्यंत सर्वांसाठी खुला राहील. या मेळाव्याची विशेषता म्हणजे इथे दिवसेंदिवस स्टॉलची संख्या वाढत आहे. यावर्षीही 55 स्टॉल लावले आहेत. केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर दुसऱ्या राज्यातून देखील या ठिकाणी स्टॉल लावले जातात. श्रावण महिना, राखी पौर्णिमा, नागपंचमीचं औचित्य साधून हे स्टॉल लावले जातात. महिलांना एकाच छताखाली सर्व वस्तू योग्य दरात मिळतात. महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्यासाठी हा उपक्रम प्रत्येक वर्षी घेतला जातो. जो चाहे वो कर सकती है. इस खाते का अवश्य लाभ उठाइए. प्रयास की हर चीज बहुत अनमोल होती है. मैं मैचिंग पर कुछ बोलना चाहूंगी. नक से सीख कर अप टू डेट. जी हाँ, किसे नहीं पसंद अच्छे से तैयार होना. यह हमें नेचुरल वरदान मिला है. इस रंग पर क्या होगा यह बिना सीखे हम समझ लेते हैं. ज्यादा आइटम्स बनाए, इस वजह से बहुत से कारीगरों को रोजगार प्राप्त हुआ. काफी देशों की यात्रा और प्रवास वर्णन भी लिखे. अमेरिका में एक्सडी की मुलाकात भी ली. 2002 में अस्तित्व नामक क्लब की स्थापना की. ऐसे बहुआयामी व्यक्तित्व आज उद्योग मेला के निमित्त हमें अध्यक्षता के रूप में मिले, यह मंडल का सौभाग्य है. यामध्ये ज्वेलरी, ड्रेसेस, डिझायनर सारी, कुर्ती, बेडशीट्स, राख्या, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू अशा विविध वस्तूंचे स्टॉल लावले असतात. या उद्योग मेळाव्याचा लाभ सर्वांनी घ्यावा असं आवाहन सोलापूर जिल्हा माहेश्वरी महिला संघटन यांच्या वतीनं करण्यात आलं आहे.